केरळ पूरग्रस्तांसाठी सांगलीकरांनी मदतीचा हात द्यावा. जिल्हाधिकारी कार्यालयात मदत कक्ष स्थापन करण्यात आले. केरळमधील पूरस्थिती लक्षात घेता प्रशासनाने मदतीसाठी सांगलीकर जनतेला हाक दिली आहे. सध्या केरळमधील स्थिती गंभीर असून तेथील नागरिकांना तात्काळ मदतीची आवश्यकता आहे. त्यासाठी सांगली जिल्ह्यातील नागरिक, दानशूर व्यक्ती, व्यापारी यांनी आपत्तीग्रस्तांना सढळ हस्ते मदत करावी असे आवाहन जिल्हाधिकारी विजयकुमार काळम पाटील यांनी केलं आहे. आपल्या देशामध्ये केरळ राज्यात खूप मोठ्या प्रमाणामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेलं आहे. साधारणतः 400 लोकांपेक्षा जास्त लोकांचे प्राण गेलेले आहेत. त्याचप्रमाणे 30 ते 35,000 प्रॉपर्टीज या पाण्याखाली गेल्यामुळे आज त्याचं मोठ्या प्रमाणात पडझड झालेली, काही तर पूर्ण बेचिराख झालेले आहेत आणि विस्थापित कुटुंबांची संख्याही अद्याप सांगता येत नाही. अशा पद्धतीचं एक नैसर्गिक आपत्ती आपल्या देशामध्ये केरळ राज्यात आलेली ही बाब विचारात घेऊन जिल्हा प्रशासनातर्फे स्वयंसेवी संस्था, दानशूर व्यक्ती, आमच्या नेताताई बाजूला उभा आहे, या सर्वांनी असं एक ठरवलं की आपल्याकडून जी काही मदत आहे तेवढी मदत आपण केरळ सरकारला आणि केरळ सरकारच्या वतीने तिथे जे अफेक्टेड लोक आहेत त्यांना पाठवू. पॅकिंग केलेले अन्न पदार्थ किंवा बिस्किट्स तसेच आर्थिक स्वरूपात जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे आज सायंकाळपासून मदत स्वीकारण्यात येणार असून ज्यांना मदत करायची आहे त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू केलेल्या केरळ पूरग्रस्त आपत्ती मदत केंद्रात पोहोच करावी असे आवाहन करण्यात आलं. त्याचप्रमाणे तालुका स्तरावरही तहसील कार्यालयामध्ये मदत संकलित करण्यात येणार असल्याचे सांगत आर्थिक स्वरूपात मदत करू इच्छिणाऱ्यांनी केरळ मुख्यमंत्री आपत्ती निवारण सहायता केंद्र खाते क्रमांक 6731994832, SBI सिटी ब्रँच तिरुअनंतपुरम, IFC कोड SBIN 00700028 या खात्यावर जमा करावी असे आवाहन जिल्हाधिकारी काळम पाटील यांनी केलं आहे. म्हणून आज आपण एक विशेष कक्ष जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आपत्तीच्या संदर्भामध्ये मदत गोळा करण्यासाठी केलेला आहे. आपल्या 10 तहसील यामध्ये सुद्धा आपण विशेष कक्ष स्थापन केलेले आहेत. परंतु त्यामध्ये गोष्ट एवढीच आहे, जनतेला मी आग्रहाने सांगू इच्छितो की आपण आपली मदत ही आप कोणत्याही परिस्थितीमध्ये एक तर कॅशमध्ये कॅश म्हणजे चेकच्या स्वरूपामध्ये द्यायला पाहिजे. ज्याचं आमच्याकडे दिली चालेल, आम्ही IFC कोड दिला दाखवलेला आहे, त्यावर जरी पाठवली तरी डायरेक्ट चालेल, पण त्याची माहिती फक्त आम्हाला द्यावी. त्याचप्रमाणे बिस्किट्स किंवा फूड पॅकेट्स एवढंच फक्त आम्ही ॲक्सेप्ट करणार आहे, कारण आम्ही त्यांच्याशी ज्यावेळेस बोललो त्यावेळेस त्यांची मागणी ही फूड पॅकेट आणि बिस्किटची आहे. त्यामुळे ती गोष्ट लक्षात घेऊन या ठिकाणी जनतेने या व्यतिरिक्त काही पाठवायचा प्रयत्न करू नये, कारण ते पाठवल्या जाणं शक्य नाही आहे. म्हणून फूड पॅकेट्समध्ये बिस्किट्स किंवा फूड पॅकेट्स याचा स्वीकार केला जाईल. आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या दुपारपर्यंत जास्तीत जास्त जे काही येईल तेवढंच आम्ही पाठवू, त्यानंतर आम्ही ॲक्सेप्ट करणार नाही आहे. तर जनतेला विनंती आहे की आपल्याच बांधवांचं या ठिकाणी प्राण आणि वित्ताने झाले असल्यामुळे आपण त्यांना मदत करायला पाहिजे. चितळे समूहाने देखील खूप मोठ्या प्रमाणात मदत फूड पॅकेट्स, त्यानंतर पावडर पॅकेट्स आज दिलेले आहेत. त्याचप्रमाणे आता या ठिकाणी माझ्याकडे माझ्यासमोरच या जे 2 धनादेश दिलेले आहेत त्यामध्ये 1 धनादेश जो आहे अनिल दिवेकर यांचा 1 धनादेश आहे, 2 धनादेश जो आहे चेतन पेट्रोलियम सांगली यांचा आहे आणि आणखी 2 धनादेश या ठिकाणी आलेले आहेत. तर जनतेला विनंती आहे की आपण मोठ्या प्रमाणात मदत करावी. थँक्यू.